संयुक्त राष्ट्र संघाने एकत्रित कार्य करून अपंगांसाठी जागतिक दिव्यांग दिन हा जाहीर केलाय. हा दिवस दिव्यांगांसाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेसाठी साजरा केला जातो. 1992 पासून 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालाय. दिव्यांगांच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी 1992 मध्ये जनरल असेंब्लीने कार्यक्रम सादर केला होता. 1981 मध्ये जनरल असेंब्लीने अपंगत्व वर्ष जाहीर केलं. तसंच जागतिक अपंगत्व दशक म्हणजे 1983 ते 1992 हे दिव्यांगांचा संपूर्ण सहभाग आणि त्याबद्दल भावना वाढवण्यासाठी या दशकाचा वापर केला गेला. जवळजवळ 1/2 बिलियन लोक शारीरिक आणि मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहत असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरिक आणि सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात. संयुक्त राष्ट्रसंघात 1983 ते 1992 हे दशक अपंगांसाठी अर्पण करण्यात आलं होतं आणि त्याद्वारे जगभराच्या सरकारांना अपंगांच्या उद्धारासाठी मोहिमा राबवण्यास भाग पाडण्यात आलं होतं. दशक अखेरीस 3 डिसेंबरची निवड झाली आणि 1992 मध्ये पहिला अपंग दिन साजरा झाला होता. या दिवशी जनरल असेंब्लीने अपंगत्वाबाबत जागरूकता त्यांना राजकीय सामाजिक कार्यक्रमात सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी काम केलं. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसंच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे. 20 डिसेंबर 1993 ला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिव्यांगांसाठी शिक्षण प्रशिक्षण नोकरीच्या समान संधीद्वारे त्यांच्या पुनर्वसनाचा व्यापक विचार मांडणारी नियमावली प्रकाशित केली. त्यानंतर 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे घोषित जाहीरनाम्यात दिव्यांगांप्रती कोणताही दुजाभाव किंवा भेदभाव न ठेवता त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये समान संधी देण्याच्या धोरणाचा पुनरुच्चार करण्यात आला. विशेष करून दिव्यांग महिला आणि दिव्यांग बालके यांच्यासाठी कल्याणकारी योजनांच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी काही मार्गदर्शक तत्व सुचवण्यात आली. त्यानुसार समाजातील सर्वच घटकांमध्ये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी काही उपक्रम देखील राबवण्यात आले.